आईच दौग आहे ना, आता मग आज चार पाच पोळ्या करून घेते सकाळी मुलांसाठी, सकाळी भेजी भाजी करून टाकेल, आता चार पोळ्या करून घेते सकाळची। मला कितीची गाडी आहे, 6 वाजेची गाडी, 6 वाजेची, त्याच्यामुळे मग आंघोळ करायची, कसं स्वयंपाक करायचा, मग आताच पोळ्या करून टाकेल, 4 पोळ्या, त्याला दोन, काकांचा उपास आहे, काकांसाठी साबुदाणा भिजवून ठेवलाय, शेंगदाणे पण भाजून ठेवले, शेंगदाणे पण लगेच मिक्सरमध्ये काढून, सकाळ सकाळ 5-6 वाजले का, 5-6 वाजले का लगेच चहा पण ठेवून दे, मी जाणार एकटी फक्त, माझ्या याच्या गाव इथं गावी, आणि आता पोरांना 4 पोळ्या करून ठेवती, त्याच्यात दोन जास्त खात नाही ते, जेवण नाही करते जास्त, सटरन गटरन बी खात नाही काही असं वरचं, पहिल्यापासून एकदम जेवण कमी त्या मुलांचं, काय का मुलं किती खातात, ते 4 पोळ्या करून येते, आणि गहू इतके भारी, गहू एवढा भारी मिळालेला आहे ना, खूप भारी मिळालेला आहे, 3200 रुपये घेतला त्या बाईनी, पण गहू एक नंबर आहे, एकाच नंबर गहू आहे, बघा तुमच्या समोरात पोळी फुगवते कशी फुगती बघा ती, तू तवा तपलेला नव्हता बरोबर म्हणून तू जास्त येणी, एकदा तू तवा तपला का अशी पोळी फुगते एकदम, आता 5 पोळ्या करून घेते, त्याचे दोन एक्स्ट्रा जास्त एक लागले मी तर मठ भिजवून ठेवलेले, हे मठ भिजवून ठेवले, मठाची भाजी, मठाची उसळ करून टाका मस्त कोंब येतील त्याला, एक अशी टम फुटली बघितलं का, अशी टम फुटते, गहू लई भारी, गहू एकदम भारी, थोडे पैसे जास्त गेले पण मस्त गहू आहे, एकच साईडनी शेकली तरी किती फुगली पाहिलं का ती, साबुदाणा पण भिजत टाकला सकाळी, साबुदाणा बी करून घेते, काका पण खाऊन घेते, संध्याकाळी सांगाल कोणा तरी एखाद्या डबा करायला, माझी बहिणी जिथून राहते पुढे तिला सांगेल डबा करून घ्या, मला तर उशीर होऊन जाते का नाही यायला, ते 4 पोळ्या करून घेते, एक एक्स्ट्रा जास्त केली, 5 मिनिटं होते, आता वाजले आपले 10:30, किती वाजले 10:30 वाजले, लवकर झोपल तर सकाळी लवकर जागे, मिक्सरमध्ये आता हे पण करून घेते, काढून घेते शेंगदाण्याचा कूट, काही साबुदाणा लगेच करता येईल नाही का, घरी कोणी करायला पाहिजे ना, मुलगी होती तर ती करायची, आता विचारली गेली सासरी, मुलगी पराय धन असते ती आपल्याकडे राह थोडे दिवस राहतं चालले जातं त्याची त्याची सासरी, चांगलं आहे मुलीचं काही टेन्शन नाही तिचं, तिचा हजबंड बी चांगला आहे, सासरीचे लोक पण सगळे चांगले आहेत, बघितलं की टम फुगितली फक्त पोळी बघितली अशी फुगती आहे ती, टम फुगती एकदम पूर्ण छान अशी मस्त, आणि तुम्ही 2 दिवस ठेवा तिला, 2 दिवस तशी तशी राहते ती, बघा टम फुगितो पाहिलं का छान, ती पांढरी शुभ्र आहे ती एकदम मस्त, बारीक पण केली तुम्ही तरी फुगती ती, जाड बी केली तरी फुगती, बारीक बी केली तरी फुगती, माझी अशी तेल लावून लावून सगळी पोळ्या करायची आणि माझ्या भावांना द्यायची गरम गरम खायला, गडी माणूस येते कामं करतात त्यांना पहिले देऊ द्या खायला, नंतर उरलं की तुम्ही खा अशी म्हणायची, आता गेलं सोडून सगळी काय काय सांगेल पोरांना, कोण बोलवतं त्यांना बिचारांना, अरे बाबा गरम गरम दे गेला गरम गरम भाजी पोळी असं कोणीच म्हणाल का, नाही म्हणणार, आई काय असते शेवटी, बायको बायको असते, पोरं पोरं असतात, खूप फरक राहतो पण आईमध्ये आणि आई वडिलांमध्ये आणि याच्यामध्ये खूप फरक राहतो, काकाने अटॅक आला आहे ना, नाही तर मी तिथे थांबणार होती, काकाने अटॅक आला आहे, काकांकडे लक्ष द्याल कोण नाही,
एक मुलगा कॉलेजला जातो, एक जॉबला जातो. घरी लक्ष ठेवायला पाहिजे ना तुम्ही. मम्मी लक्ष ठेवते दिवसभर, काकांना होती. पहिले मी चुलीवर पोळ्या करायची. चुलीवर कशा आहे, चुलीवरती खूप मोठ्या पोळ्या करायची. दोघं टायमाच्या करायची, कधी तांदूळ नाही राहायचे ना. तेव्हा संध्याकाळी काय करून भाजी करून घ्यायचो. चटणी भाकरी खाऊन घेत जायची. ते गोरांचं त्यांचं खाण्याचं काहीच टेन्शन नाही. गोरांचं चटणी भाकरी खाऊन घेत राहायचं. आता शेंगदाणे भाजून ठेवलेली आहे, साबुदाणा भिजवून ठेवला आहे. सकाळी उठायचं, पोळ्याचं पीठ भिजायचं, पोळ्या करायचं ना. टाईम होऊन जातो, गाडी चालली जाते ना. त्याच्यामुळे म्हटलं बऱ्याच दिवस अजून व्हिडिओ टाकला नाही ना, टाकून देते. आता माझ्या आईला पण आवडायचं मी व्हिडिओ करायची. ती म्हणायची माझी आई करत जा करत जा, काहीतरी टॅलेंट दाखव तू टॅलेंट, अशी सांगायची माझ्या आईकडे. कशी फुगती बघितलं काय बा, एकदम टम फुगते ती टम. काहीच लावलं नाही हा तेल वगैरे, अजून लावलंच नाही तिला काहीच. बघा पिठामध्ये ना किंवा आपण थोडंसं तेल टाकायचं, तेल काय टाकायचं तेल. तेलाने अशी टम फुगते ती. तेल तेल टाकलं का पिठामध्ये, तेल टाकलं.